काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पाटोले यांचे नाव निश्चित झाल्याने काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता विधानसभेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छुक आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्व शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे विधानसभेचे नवा अध्यक्ष निवडी निवडण्यासाठी आता पुन्हा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची चर्चा होईल असे त्यांनी म्हटले त्यामुळे शरद पवारकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार असे संकेत मिळत आहेत दरम्यान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबरोबरच ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचेही खातेबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना विधानसभा सो, अध्यक्षपद स्वतःकडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याचे हालचाली सुरू केले आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सी खेस सुरू झाली आहे तसेच उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ